नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा तुमचं आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी घेऊन आलो आहे एक नवीन प्रॉपर्टी, जी की चांदणी चौकापासून अतिशय जवळ आहे। हार्डली 10 मिनिटात तुम्ही इथं पोहोचू शकता आणि एरिया सुद्धा जवळजवळ 77 एकरमध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि मोस्टली लो डेन्सिटी प्रोजेक्ट हा आहे। पूर्ण सांगितल्याप्रमाणे 77 एकरमध्ये फक्त आणि फक्त 600 फॅमिलीज राहणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला टाउन हाऊसेस आहेत, जे की ग्राउंड प्लस 2 किंवा ग्राउंड प्लस 4 फ्लोअरचे असणार आहेत। त्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हिलाज आहेत आणि काही प्लॉटसुद्धा आहेत। प्लॉट्सची जी रेंज आहे ती साधारण 2.5 गुंठ्यापासून ते 7.5 गुंठ्यापर्यंतचे प्लॉट्स आहेत आणि पूर्ण लक्झरी प्रोजेक्ट आहे। तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे 2 क्लब हाऊसेस आहेत। साधारण दोन्ही का क्लब हाऊसेसमध्ये तुम्हाला तुमचं स्पा झालं, सोनं झालं आणि सगळ्या ॲम्युनिटीज इथे तुम्हाला अवेलेबल आहेत। एका ठिकाणी एक आर्टिफिशियल पॉन्डसुद्धा आहे। टोटल साधारण तुम्ही पकडू शकता की लो डेन्सिटी, मी जसं तुम्हाला बोलले तर 77 एकरमध्ये जवळजवळ तुम्हाला मी म्हणेल की फक्त 600 फॅमिली राहत असताना असल्यामुळे तुम्हाला ओपन स्पेस खूप मिळणार आहे। आणि प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर इथून तुमचं चांदणी चौक जे आहे ते 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि हिंजवडीसुद्धा तुम्ही जर बघाल तर ते सुद्धा फार लांब नाही, इथून 10-15 मिनिटात तुम्ही हिंजवडीवर पोहोचू शकता। आणि आता ही काय क्लब हाऊस आहे का? आपण आता क्लब हाऊस मध्ये आहे, 2 क्लब हाऊस आहेत, त्यातल्या एका क्लब हाऊस मध्ये आहे। क्लब हाऊसच्या वेस्ट साईडला स्विमिंग पूल आहे, किड्स आणि मोठा पण स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या पलीकडे जवळजवळ 3.5 एकरमध्ये पूर्ण तुमचं क्रिकेटचं ग्राउंड सुद्धा आहे। इथे स्क्वॉश आहे, तुम्हाला बॅडमिंटन आवडत असेल बॅडमिंटन आहे, टेनिस आहे, तर एन नंबर ऑफ इथे अमेनिटीज आहेत। आणि असा प्रोजेक्ट कोथरूड पासून आणि हिंजवडी पासून जवळ असलेला असं दुसरा कुठलाच प्रोजेक्ट तुम्हाला या एरियामध्ये बघायला मिळणार नाही, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम अमेनिटीज आहेत। आणि मी आता तुम्हाला बाकीचा एरिया दाखवतो। आपण आलोय ग्राउंड फ्लोअरवरती, जसे आपण वरती वरच्या फ्लोअरवरती येतो, हा जो आहे हा आता डेक एरिया आहे आणि इथे तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल आहे। जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, किड्स स्विमिंग पूल आणि ॲडल्टसाठी स्विमिंग पूल सेपरेट आहे इथे। आणि इथून तुम्हाला एकदम ग्रँड लुक येतो, म्हणजे तुम्हाला जे लक्झरी जे आपण म्हणतो ते तुम्हाला इथून बघता येईल पूर्ण। आणि माझ्या डाव्या साईडला जे तुम्ही बघताय हे क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि तुम्हाला त्याच्या पलीकडे ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत तर तिथे टाउन हाऊस आणि काही विलाज आहेत। सध्या आपल्याकडे जे आहेत ते फक्त प्लॉट्स आहेत विकण्यासाठी, जे की स्टार्टिंग फ्रॉम 2500 स्क्वेअर फुटापासून आहेत ते 7500 स्क्वेअर फुटापर्यंत आहे आणि जे त्याची प्राईस रेंज आहे साधारण 1.5 CR पासून पुढे चालू होतं इथे। बाकी तुम्ही जे आजूबाजूला जे नेचर बघतात हे ॲज इट इज राहणार आहे। त्याचं कारण असं आहे, माझ्या बॅक साईडला जे दिसतं तुम्हाला, तर ह्या ज्या सह्याद्री हिल्स आहेत ह्याच्या बॅक साईडला इंडिया असल्यामुळे इथं तुम्हाला नो फ्लाईंग झोन किंवा काही रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे ह्या साईडला तुम्हाला हाय राईज बिल्डिंग कधीच भविष्यामध्ये बघता म्हणजे बघायला मिळणार नाहीये, कारण पूर्ण आर्मीचा एरिया असल्यामुळे, मिलिटरीचा एरिया असल्यामुळे त्या भागामध्ये तुम्हाला हाय राईज बिल्डिंग कधीच नसणार आहे। त्यामुळे ही जी नॅचरल ब्युटी आहे ती तुम्हाला कायमस्वरूपी इथं अशीच तुम्हाला बघता येईल। मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी की तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्स जे क्लायमेट आहे किंवा जे एन्व्हायरमेंट आहे ते तुम्हाला इथे मिळतं। प्लॉट्स बरोबर तुम्हाला भरपूर साऱ्या अमेनिटीज आहेत। वीकेंड तुम्ही अतिशय सुंदर इथे घालू शकता। वीकेंड काय, तुमचं ऑफिसवरून जेव्हा तुम्ही थकून भागून घरी येता त्यावेळी तुम्हाला इथं रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी भरपूर साऱ्या आहेत, त्याचा तुम्ही इथं आस्वाद घेऊ शकता। इथे बाजूला रेस्टॉरंट सुद्धा आहे, जसं तुम्ही बघितलं स्नूकर आहे, टेबल टेनिस आहे, पलीकडे बॅडमिंटन आहे, स्क्वॅश आहे, टेनिस आहे, तर अशा खूप साऱ्या इथे अमेनिटीज असतात आणि ते सुद्धा पुण्यापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, फार लांब नाहीये। कॉर्पोरेशन बाउंड्री पासून 5 ते 10 मिनिटं तुम्हाला लागतील इथे यायला, पिरमूडच्या अतिशय जवळ आहे। तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता इथे जी जिम आहे फुल्ली ऑक्युपाईड आणि सर्व लेटेस्ट मशिनरीज इथे तुम्हाला बघायला मिळतील। माझ्या समोर आहे स्विमिंग पूल आणि आपण आहोत आता जिम मध्ये। इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ 5-6 इथे ट्रेडमिल्स आहेत आणि सर्व लेटेस्ट ज्या काही इक्विपमेंट्स आहेत जिमच्या त्या तुम्हाला इथे मिळतील आणि डेली तुमचं रुटीन तुम्ही इथं अतिशय चांगलं बनवू शकता आणि एक फ्रेश लाईफस्टाईल तुम्ही इथं जगू शकता।
जिम बघू शकता, फुल्ली एसी जिम आहे आणि पूर्ण इक्विपमेंट इथे आहेत, जे तुम्हाला डेली जिम साठी जे लागतात गोष्टी त्या सगळ्या इथं आहेत. जसं म्हणतात पुणे तिथं काय उणे, तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला ह्या ज्या प्रोजेक्ट मध्ये सगळ्या कुठलीच उणीव नाहीये. तुम्हाला इथं ग्रीनरी दिसेल, एक नॅचरल जी ब्युटी आहे ती तुम्हाला दिसेल. माझ्या दोन्ही साईडला तुम्हाला विलाज दिसतात, अशा पद्धतीने तुम्ही विलाज बांधू शकता. माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता तर इथे त्यांनी क्लॅडिंग केलेलं आहे, जे कोकणातले जे दगड येतात पर्टिक्युलर रेड कलरमध्ये, त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी क्लॅडिंग करून एक अँटिक लुक दिलेला आहे किंवा एक क्लासिक लुक दिला असं तुम्ही म्हणू शकता. आणि सभोवताली सगळीकडे तुम्हाला मे महिना चालू आहे, पण सगळीकडे तुम्हाला असं जी झाडी आहेत किंवा जे नैसर्गिक वातावरण आहे, आणि आपण ऍक्च्युली पुण्यापासून एक हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर, तर अशा पद्धतीने अतिशय शांत वातावरणामध्ये तुम्ही बंगलो बांधायचा प्लॅन करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याकडे 2500 स्क्वेअर फुटापासून पुढचे प्लॉट्स आहेत. आणि हा फक्त बंगलोजचा एरिया आहे. अजून मी तुम्हाला जे बोललो 9.5 ते 10 एकर जी जागा आहे ना, ती फक्त आणि फक्त तिथं ग्रीनरीच आहे, दुसरं काहीच नाही. तिथं तुम्ही कॅम्पेन करू शकता, ट्रेकिंग करू शकता, त्याच्यानंतर तिथं तुम्ही योगा करू शकता. तिथे पॉन्ड्स आहेत, तुम्ही म्हणजे एक पिकनिक टाईप तुम्ही जरी तुमचा प्लॉट इथं असेल तर तिथं तुम्ही फिरायला जाऊ शकता. अशा सगळ्या सुविधांनी परिपूर्ण हा प्रोजेक्ट आहे. तर जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही जरूर कॉल करा, आणि तुम्हाला या प्रोजेक्टसाठी आम्ही अजून डिटेल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कॉल करा आम्हाला. धन्यवाद. जसं तुम्ही बघू शकता माझ्या मागे एक हा सॅम्पल फ्लॅट प्लॉट आहे B19, जो की समवेअर अराउंड हा तुम्हाला बघायला मिळेल की 7000 स्क्वेअर फूटच्या आसपास आहे. आणि बॅक साईडला अशा पद्धतीने पूर्ण लँडस्केप असेल, बॅक साईडला आजूबाजूला पूर्ण टाऊनच्या हे जे टाऊन हाऊसेस आहेत आणि त्याच्या मधोमध हे असे सर्व प्लॉट्स आहेत. तर हा B19 म्हणून प्लॉट आहे, साधारण 7000 स्क्वेअर फूटचा आहे. इथं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी, ड्रेनेज ह्या सग, जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा रेरा रजिस्टर प्रोजेक्ट असल्यामुळे इथे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. वॉटर कनेक्शनपासून ते तुमचं ड्रेनेजपासून पूर्ण गोष्टी इथे अवेलेबल आहेत. आणि तुम्ही इथं तुमच्या मनाचा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडेल असं तुम्ही इथे बंगलो कन्स्ट्रक्ट करू शकता. तर त्याचा तुम्ही प्लॅन चांगल्या आर्किटेक्टकडून करून घेऊ शकता. आजूबाजूला तुम्ही टाउन हाऊस बघतात, काही सॅम्पल मगाशी तुम्हाला बंगलो दाखवले तशा पद्धतीचं असतं, तर तुम्ही बंगलो आणि बॅक साईडला गार्डन आहेत का? बॅक साईडला गार्डन आहे, येस. जसं मी सांगितलं, जवळजवळ इथे आहे ना ओपन स्पेस जास्ती आहे, कारण लो डेन्सिटी एरिया असल्यामुळे ओपन स्पेस तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळेल. तिकडे ते टाउन हाऊसचं कन्स्ट्रक्शन चालू आहे का? येस, ते त्या साईडला जे आहेत पूर्ण सोल्ड आउट आहे. हे सगळे टाउन हाऊसेस आहेत, G+4, G+2 असे सगळे आहेत. या साईडला G+2 आहे आणि या साईडला G+4 आहे. समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता G+4 जे आहेत. पूर्ण विलाज जे आहेत ते 3 BHK+ आहेत, 3 BHK, 4 BHK टाऊन हाऊसेसमध्ये जे आहेत फ्लॅट्स ते त्या पद्धतीने. आणि इथं बंगलो, इंडिपेंडेंट बंगलो तुमच्या पद्धतीने तुम्ही इथं कन्स्ट्रक्ट करू शकता. हेलो एंड नमस्कार दोस्तों, मैं पंकज बिजलानी फिर से आपके सामने हाजिर हूँ. दोस्तों काफ़ी डिमांड आ रही थी कि पंकज जी, वी आर लुकिंग फॉर ए स्पेशियस बंगलो, पर ऐसा प्रोजेक्ट हो जहाँ पे लो डेंसिटी, ज़्यादा क्राउड ना हो या ज़्यादा वहाँ पे आपको कॉन्क्रीट जंगल जैसा नहीं लगे. तो ऐसा ही एक प्रोजेक्ट मैं लेके आया हूँ जो है चांदनी चौक के बहुत नज़दीक, सिटी से कनेक्टेड है, चांदनी चौक से 10 मिनट का डिस्टेंस है. और यहाँ पे मैं आपको जो बात बताने वाला हूँ, ऑफकोर्स आप थोड़े से अमेज भी हो जाएंगे. टोटल 77 एकड़ का लैंड है और टोटल 77 एकड़ में 600 यूनिट्स ही आने वाली है. तो आप खुद हिसाब लगाइए कि एक यूनिट के लिए कितना स्पेस है यहाँ पे. और अभी जो अभी ये देख रहे हैं, मैं ये प्रोजेक्ट में 2 क्लब हाउस है. उस क्लब हाउस में मैं मेंशन हूँ, आप देख सकते हैं काफी स्पेशियस क्लब हाउस है. और इस साइड से मैं दिखाना चाहूंगा जो पूल का साइज है. ये आप देख सकते हैं काफी बड़े साइज के पूल दिए हुए, किड्स पूल हो या फिर एडल्ट्स के जो पूल हो वहां पे अलग से एक पूल दिया हुआ है. और ये पूरा आप जो देख सकते हैं, ये प्रोजेक्ट का क्लब हाउस है. यहाँ पे जो नॉर्मल अम्यूनिटीज रहती हैं जैसे स्विमिंग पूल, जिमनेशियम, चिल्ड्रन प्ले एरिया, वो सब तो है ही. उसके अलावा आपको स्पा मिल जाएगा या दूसरी जो फैसिलिटीज है यहाँ पे आपको मिल जाएंगी. और काफी स्पेशियस है क्लब हाउस, आप देख सकते हैं मेरे पीछे. और ये
क्लब हाउस के सामने जस्ट स्विमिंग पूल के अपोजिट ये क्रिकेट स्टेडियम है, जो कि एज अ एक आउटडोर स्पोर्ट्स के लिए क्रिकेट स्टेडियम इज समथिंग की जहाँ पे ज्यादा जगह कंज्यूम होती है, तो एक क्रिकेट स्टेडियम भी दिया हुआ है। यहाँ पे अगर मैं बात करूँ फ्रेंड्स, यहाँ पे प्लॉट का रेंज स्टार्ट होता है 3000 स्क्वायर फीट ऑनवर्ड्स, और जो आपको प्राइस जाएगा 1.5 के रेंज में जाएगा, 1.5 सीआर के रेंज में जाएगा। और जैसा कि आप देख रहे हैं कि ऑलरेडी पुणे के सबब में या पुणे से लग के इन्हें प्लॉट्स की बहुत स्कैरसिटी है, दिस प्रोजेक्ट कैन बी द फाइनल डेस्टिनेशन फॉर यू, क्योंकि यहाँ पे आपको स्पेस मिलती है, सारे सेंक्शंस मिलते हैं, एनए प्लॉट है और एक वेल नोन ब्रांड का भी है, तो आपको ब्रांड का भी एक सपोर्ट मिलता है। एंड ऑफ कोर्स आप हमारे थ्रू लेते हैं तो आपको बहुत सारे बेनिफिट एडेड मिलते हैं, लाइक जैसा कि आपको पता है वी आर ऑल्सो इन टू द फाइनेंशियल मार्केट ऑल्सो, तो आपको उसमें हमारे जो सेबी रजिस्टर्ड फर्म है उसका आपको पूरा सपोर्ट मिलता है। आप अगर हमारे थ्रू लोन करते हैं यू विल गेट द कैश बैक, एंड इफ यू आर डूइंग बुकिंग इन दिस प्रोजेक्ट थ्रू अस यू विल गेट द कैश बैक एंड अदर सपोर्ट्स, जैसे डॉक्यूमेंट वेरिफिकेशन हो गया, या फिर आपका जब पोजिशन आप लेते हो तो प्रॉपर प्रॉपर्टी का इंस्पेक्शन हो गया, और उसके अलावा एक आपको पूरा जो हमारी सेबी रजिस्टर्ड फर्म है उसका आपको एक मॉडल पोर्टफोलियो भी मिलता है, जिसमें आपका पूरा फाइनेंशियल एडवाइस फ्री ऑफ कॉस्ट रहती है लाइफ लॉन्ग। उसका वैसे चार्ज है 25,000 पर ईयर का, तो आपको फ्री ऑफ कॉस्ट मिलती है। तो आते हैं फिर से प्रॉपर्टी पे, जैसा कि आप देख सकते हैं कि काफी बंगलोज बन चुके यहाँ पे, आप देखेंगे काफी रेसिडेंट्स एज अ फर्स्ट होम यूज कर रहे हैं यहाँ पे, और ऑलरेडी डेवलप लोकेलिटी है सराउंडेड बाय सह्याद्री हिल्स, यहाँ से आपको हिंजेवाड़ी काफी नजदीक आएगा, चांदनी चौक काफी नजदीक आएगा, आपको मुंबई जाना हो वाया चांदनी चौक यू कैन गो टू मुंबई, इफ यू वॉन्ट टू गो महाबलेश्वर साइड और बेंगलुरु साइड देर इज अ ग्रेट कनेक्टिविटी फॉर दिस प्रोजेक्ट। तो चलते आगे का जो भी इंफ्रा इस प्रोजेक्ट का एक्सप्लोर करते हैं एंड ओके चलिए। अभी हम लोग आ चुके हैं डायरेक्ट स्विमिंग पूल के एरिया में, आप देख सकते हैं कि बीच में ये डाइक बनाया हुआ है, इस साइड में सिटिंग एरिया है और सामने क्रिकेट स्टेडियम है, और उस साइड हमारे प्लॉट्स होने वाले हैं, जो अभी प्लॉट्स आ रहे हैं 3000 स्क्वायर फीट एंड अबो के हैं, अप टू 7000 स्क्वायर फीट के प्लॉट है। इफ यू आर बॉइंग ए 3000 स्क्वायर फीट प्लॉट दैट विल गो अराउंड 1.5 सीआर। तो ये आप देख सकते हैं कि कितना ब्यूटीफुली यहाँ पे डिजाइन किया हुआ है, स्विमिंग पूल हो, सिटिंग हो, या ऊपर का मैंने आपको जो क्लब हाउस की व्यू दी। तो फ्रेंड्स आप भी अगर इस टाइप के क्लब हाउस में जहां पे स्कूनर भी हो, टेबल टेनिस भी हो और एक ब्रीथ टेकिंग व्यू भी हो सराउंडेड बाय सह्याद्री हिल्स, और आपको आपकी मनपसंद का प्लॉट भी हो, तो ऐसे प्रोजेक्ट को विजिट करना तो बनता है बॉस। और यहाँ पे आप दिन भर एक रिजॉर्ट लिविंग जी सकते हैं, घर में आने के बाद, सुबह ऑफिस जाने के पहले, या वीकेंड्स पे आपको बाहर जाने की जरूरत ही नहीं है। इस तरह से आप दिन भर यहाँ पे अपनी पसंद की एक्टिविटीज कर सकते हैं, क्योंकि यहाँ पे एक्टिविटीज की कोई लिमिट नहीं है। यहाँ पे आपको इंडोर गेम्स सारे मिलेंगे, आउटडोर गेम्स सारे मिलेंगे, आपको यहाँ पे स्पा मिलेगा, रिक्रिएशन एक्टिविटीज मिलेगी एंड तरह तरह की एमिनिटीज आपको मिलेंगी। थैंक यू। जिम का होना और एक्सरसाइज करना बहुत जरूरी है जहाँ पे भी आप रहते हैं, तो ये प्लॉट्स के साथ आपको एक मिलता है फुल्ली ऑक्यूपाइड विद ऑल द मॉडर्न मशीनरीज एक जिम, जहाँ पे आप एक्सरसाइज करके अपनी हेल्थ भी बना सकते हैं एंड आपको बाहर कहीं जिमनेशियम ज्वाइन करने की जरूरत भी नहीं। सो फुली एयर कंडीशन जिम विद मोर देन 4 ट्रेडमिल्स एंड ऑल द मॉडर्न मशीनरीज। सो इफ यू आर लुकिंग फॉर एनी प्लॉट कॉल अस एंड डू द साइट विजिट एंड यू विल गेट दिस जिम ऑल्सो। फ्रेंड्स हम लोग अभी प्रोजेक्ट के इंटरनल खड़े हैं, आप देख सकते हैं कि यहाँ से एक वाई जंक्शन आता है, इस साइड अगर हम लोग जाएंगे विलास है, गार्डन कम्युनिटी और प्लॉट भी इसी रोड पे, और इस साइड है विलास, इस साइड भी विलास है, ट्विन विलास है और टाउन हाउसेज है। आप देख सकते हो कि कितना अच्छा प्लांटेशन किया हुआ है रोड के दोनों साइड से, और काफ़ी ग्रीनरी है यहाँ पे, आप इस साइड भी देख सकते हैं। सो एक जस्ट आपको ग्लिम्स देने के लिए
अगर आप इस प्रोजेक्ट में प्लॉट लेते तो इस तरह का आपको डेवलपमेंट मिलेगा, प्रॉपर आपको रोड्स मिलेंगे, प्रॉपर दोनों साइड से आपको प्लांटेशन मिलेंगे एंड फुटपाथ मिलेंगे। हम लोग आ चुके हैं एग्जैक्ट प्लॉट पे, आप देख सक रहे हैं मेरे पीछे ये प्लॉट है, ये ऑलमोस्ट 4,000 to 5,000 स्क्वायर फीट का प्लॉट है एंड इसके बैक साइड में है गार्डन। ये आप देख सकते हैं कि पूरा गार्डन का डेवलपमेंट चालू है, तो इसी तरह का आपको डेवलपमेंट मिलेगा, प्रॉपर आपको फुटपाथ मिलेंगे, प्रॉपर रोड के साइड में प्लांटेशन मिलेगा, प्रॉपर ड्रेनेज लाइन मिलेगी, हर प्लॉट को वाटर टैप दिया जाएगा एंड प्रॉपर स्ट्रीट लाइट रहेंगी एंड आप देख सकते हैं उस साइड टाउन हाउस का काम चालू है, जितने भी ये टाउन हाउस बन रहे हैं आपको टाउन हाउस चाहिए टाउन हाउस मिल जाएगा। इस साइड आपको फ्लैट्स, इफ यू लुकिंग फॉर फ्लैट्स जहाँ पे ज्यादा हाई राइज नहीं हो, 4 फ्लोर तक ही है, वो फ्लैट्स का काम चालू है और ऐसे इंडिपेंडेंट बंगलोज भी बन रहे हैं, अगर आप बंगलोज बनाना चाहते हैं अपनी चॉइस से बनाना चाहते हैं तो भी अवेलेबल है। और इस तरह से आपको प्रॉपर वॉल कंपाउंड करके मिलेगा हर प्लॉट, यू कैन सी ये प्रॉपर वॉल कंपाउंड है और पीछे आपको गार्डन मिलेगा प्लॉट के जस्ट पीछे। और अगर आप 3000 का प्लॉट देख रहे हैं 1.5 से 1.5 करोड़ के आसपास जाएगा, अगर आप 4000-5000 का देख रहे हैं तो ऑलमोस्ट 2 crore के आसपास आपको जाएगा प्लॉट। एंड आप देख रहे हैं पूरा काम जो है फुल स्विंग में चालू है, पूरी तरह से यहाँ पे काम चालू है और विद इन 6 to 9 month में हर प्लॉट को पोजीशन भी मिल जाएगा, प्रॉपर आपको OC ऑक्यूपेशन सर्टिफिकेट भी आपको मिल जाएगा इफ़ यू आर बाइंग अ टाउन हाउस और अ फ्लैट और अ विला। तो आई होप आपको ये पूरा कवरेज पसंद आया हो, चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और इसी तरह हमारे चैनल के साथ बने रहें। थैंक यू सो मच।